सरस्वती न मिले रे गड़ जय दुर्जय माला रे मुड़ माया सरस्वती न मिले रे गड़ जय दुर्जय माला रे देवानंदी झाली आता या ठिकाणी आपण सुरुवात करणार कथेला 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 कथेचा आरंभ करतो बाबा करा लवकर शुभंग शंकर नारायण राजा इक्रम राज्य करी
राजा प्रधान एक विचारी सत्वाचा झेंडा फडकतो राज दरबारी 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 राजाने विचार केला हाका मारली प्रधानाला ए बाप्पा प्रधाना माझा नमस्कार सुनाना अरे प्रधान जी काय नाना अरे राजबारीवर बसताना दान धर्म पुण्याचा मार्ग कोणत्या प्रमाणे करता काय सांगू महाराज तुम्हाला दान धर्माची सुरुवात सांगायला पाहिजे ना कोणत्या प्रमाणे करतो बाबा तू दान धर्म आंधळे पांगळे लुळे खुळे जेवती ब्रह्मण ब्रह्मान हा प्रधान दक्षिणा वाटी तो आल्या गेल्याची तांबूक जाणाव जाणी दोषाची वस्त्रदान करावं वस्त्रदान करावं असे आपला नित्य रोज चालू दिवा अरे प्रधानजी आपलं राज्य नंदाची गोकुळ कृष्ण देवाची द्वारिका विठुबरायाची पंढरी माटण देवाची जयद्वारी असं असताना जवानी आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी केली नाही कोण्याच गोष्टीच उन्हा नाही नाना आपल्या राज्यामध्ये काही अडचण नाही नाही देवा फक्त दोन गोष्टीची अडचण कोणती रे खायची आणि खर्चाची अरे याला काही अडचण म्हणते का दररोज अन्न बदलून खातो ना ऐकलं बाबा प्रधानजी खायच्या आणि खर्चाची काय अडचण आली तुला बाबा खायच्या आणि खर्चाची अडचण नसती नाना नसती आपण गाला डपडी कुटिली असती अरे बाबा ही जैन सेवा आहे फुकटच्या फाकट करायचा काही भाडं थोडं लागत का नाही तूप टायर घासायला जाण मधून अरे प्रधानजी तुझ्या जवळ एक बोलू काय बोला अरे निघून गेले माझे तरुणपण तरुणपण आता झाले माझे व्रतपण कोणता देशील कैसा नाही तुमच्या दियाचा भरोसा नाना शिपाई दोन डाणे असताना मला बराबर तरी मला परमेश्वर पावला नाही बरं म्हण लावेले दीपका वाचून मंदिर सुन संतती वाचून व्यर्थ जिन 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 आपण मंदिर किती शोभेवंत बांधलं त्या मंदिरामध्ये कधी दिवा नाही लावला नाना त्या मंदिराची शोभा नाही नाही महाराज धन संपत्ती भरपूर कमवली जर कधी त्या धनाला जर वारस नसला तर काही उपयोग नाही बाबा काय उपयोग नाही नाना असं वाटत रे माझ्या मनाला काय रा तुमच्या मनाला लय लोक नाव ठेवत्या मला काय म्हणत्या काय या निपुत्र्या राजाच सव्वा पार दिवस उस्तर मुखचंद्र पाहूनही तुमच्या जीवाला लय वाईट वाटत असं वाटतं मला एखाद्या भीतीला टक्कर मारून अरे 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 काय एखाद्या शस्त्राने माझं दडशीर बाजूला करू असं करू नका नाना याला काहीतरी विलास सांग बाबा काय सांगू नाना तुम्हाला नाना तुम्ही कधी श्री पुण्य केलं काय श्री पुण्य श्री पुण्य श्री पुण्य कशाला म्हणत्या चहाच्या कपात डुबून खात्या अहो तसं नाही मग अहो तुम्हाला राग येऊ देऊ नका श्री पुण्य म्या अजून ऐकले सुद्धा नाही आणि केलं नाही बाबा नाही 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 काय सांगू नाना तुम्हाला जायचं आपल्या नगरीला नगरीमध्ये गुरुवाचा मुलगा घेऊन संगतीला संगतीला गावामध्ये दंडुरा द्यायचा म्हणजे दवंडी द्यायची हो ती दवंडी कशी द्यायची पाच वर्षाच्या मुलीपासून 80 वर्षाच्या म्हातारी पर्यंत बर राज्याचा भाग्यवानाला आल्या पाहिजे म्हणजे गावामध्ये दवंडी द्यायची आणि सर्व नगरीतल्या बाया माझं भाग्यवानाला बोलवायचं आपल्या राजदरबारी बोलून घ्यायच्या आणि त्यांची काय सेवा करायची बाबा जर कधी आल्या आपल्या भाग्यवानाला भाग्यवानाला 500 रुपयाची पैठणी पैठणी 5 रुपयाची कंचोळी कंचोळी वती वटी भरून द्यायची देवा म्हणजे त्याची मोती बवळ्याने वटी भरून द्यायची हो काही हरकत नाही शिवाई तू जे सांगितलं ते मला पटलं तू असं कर ताबडतोब गुरुवाच्या वाड्याला जाय गुरुवाचा मुलगा संघ घेऊन साऱ्या गावामध्ये दवंडी दे आता जातो नाना मी सांगितलं राजानं ऐकलं प्रधानानं पागेतला घोडा सोडून 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 स्वरमेग झाला ना घोड्याला रे रे बोलता गेला गुरुवाच्या वाड्या आवाज येतो कुड्या गुरुवाच्या मुलाला ए बाप्पा गेल्या अरे राम राम भाऊ राम 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 अरे भाऊ घरातच काय करू राहिला आता काय करतो काम नाही धंदा नाही काय नाही मला ओळखलं का अरे हा मी तुम्हाला ओळखलं ना काय तुम्ही राजाचा बारदाना आहे बारदाना थ्रू घे त्याला खाली मग काय म्हणत्या राजाचा प्रधान प्रधान या 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 काय गरीबाच्या वाड्याला कधी नव्हतं आले बसा बोऱ्यावर बसा काय बोऱ्यावर अरे बोऱ्या नाही झोऱ्या म्हण हा ते झोऱ्या झोऱ्या हा बसलो बसले ना बरं तुमची काय सेवा करू काय नाही करू अव कधी नव्हतं आले तुम्ही माझ्या वाड्याला 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 वाड्याला
काय सांगू दादा मी तुम्हाला हो हो आनंद झाला माझ्या आजोबाला असं हो असं करा हाका मारतो माझ्या राणीला 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 आणि तुमच्या करता आणि प्युअर चहा करायला लावतो वहिनी आहे ना करा हो वहिनी आहे ना हा बोला 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 अरे भाऊ डायरेक्ट वहिनी म्हणतो अक्का बाई काय तू तोंडालाच होती का अरे नाही बाबा तस नाही मग गोड बोलले ना रांच बाखरुजवळ येते ए पोराची आई काय म्हणते बाई कारभारी अरे घरामध्ये काय करती अहो घरामध्ये मी स्वयंपाक करीत होते अरे काय करते स्वयंपाकाला आपल्याकडे कधी नव्हत काम आलं काम आलं हो राजाचे शिपाई आपल्या गरीबाच्या वाड्याला आले राजाचे शिपाई हा एक काम कर हा असं कर तू आता दोन कप चहा कर चहा करू अरे काय आपल्या गरीबाचं नाव घेऊन जाणार ते काय बहिणी काय चाललं काय नाही अहो काय नाही भाऊजी मजा चाललं काय ओळख बसा बसा मी चहा करते तुम्हाला बसलं बिन तुमचा पत्ता नाही काय नाही चहा करते म्हणते निसते बरोबर भाऊ कारभारी अहो चहा केली असती मी केली असती पण आपल्या घरामध्ये साखर नाही ना साखर नाही 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 का रे काय मागच्या महिन्यामध्ये तुला मी पावशेर साखर आणून दिली काय केली हो कारभारी काय मागच्या महिन्यात पावशेर साखर आणून दिली पावशेर साखर आणून दिली माझी काय मुंगी चावला दे काय एक गरीबी आपली थोडं थोडंच वापरी जा भाऊ तुम्ही चहा घेणार का कॉफी नाही ना मला आता तूच माझा भाऊ असा का एक काम करा मग काय तुम्ही आता चहा केली असते आम्ही पण आमच्या घरात साखर नाही तर 11 रुपये द्या फक्त साखरी पुरते अकरा रुपये द्या आणि मला तिकडे हॉटेल बांधली का भाऊ कधी नव्हतं आले राव काय तुम्ही कधी नाव माझं नाव द्या भाऊजी द्या असं गरीबाच्या वाड्या तुम्ही हे घ्या 11 रुपये हे पोराचाई हे घ्या 11 रुपये आणि लवकर चहा कर फटकन अहो साखर आणली आणली पण त्याला पत्ती नाही ना अरे 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 पत्ती बी नाही पत्ती नाही वहिनी नाही ना एखाद्या न्यायच्या तिडे जायचं खांड खुंड उचलून आणायचे अरे ती पत्ती नाही मग चहा पत्ती हा एक काम करा साखर आणली पण आता 5 रुपये चहाच्या पुढ्या पुरते द्या चांगलंय भाऊ माझ्या खिशात पैसे पाहिले का नाही ना नाही तसं नाही एक 5 रुपये अरे काय गरीबाचं नाव घेऊन जाणार आहोत तुम्ही नाही नाही कधी नव्हतं आलो काय नाव घेऊन जाणार तर द्या 5 रुपये द्या एक घ्या 5 रुपये बर कारभारी अहो पत्ती पण आणली आणली पण आता त्याला पातीला नाही ना चहा करायला तुमच्या घरात गंगाळ असताना वहिनी गंगाळ हो पाहुणे काय अहो काय बोलायची पद्धती हो तुमची 2 कप चहा करायचं त्या गंगाळामध्ये उकळायचा का आणि मग अहो गंगाळ माझ्या लग्नामध्ये आलं होतं पण ते फुटलं ना खालून गळत का वहिनी पुढं गळत फक्त कधी असं करा 51 रुपये त्या पातीला पुरते द्या मला पाहुणे पाहिला ते एवढं खर्च नव्हता लागला भाऊ कस काय एवढे 11 रुपये 51 रुपये अहो कधी नव्हतं आले राव तुम्ही काय गरीबाचं नाव घेऊन जाशाल भाऊ कधी नव्हतं आले बरोबर 51 रुपये कारभारी अहो हे पैसे घेतले आता मी एक काम करतो हे पैसे आपल्याला 1 महिनाभर पुरतील बर याला काही चहा घी पाजायची नाही याला असं करू चाट मारतून मी तसंच घेऊन जातो असं का हा बर अरे शिपाई दादा काय भाऊ चला लवकर वाजायला जायचं ना हा चालतं चला पटकन आणि चहा चहाला जरा कारण झालं काय कारण झालं लवकर चहा आणगाड्या अरे तसं नाही सब दिन तुम्हारे 4 दिन आमरे मारे 4 दिवस आणि 8 दिवस कळत नाही आमच्या घरात विंटाळ झाला काय झालं विंटाळ म्हणजे ते समजत नाही आमच्या घरामध्ये पालथा तांब्या झाला त्याला ठोकर मार ना अहो तो तांबे नाही अरे हा देवाघरचा तांबे असं का हा ते इटल चंडाळ झाला हा तर आमच्या घरामध्ये लखाईचं ठाण आहे ना तर आम्ही असं झाल्यावर 4 दिवस चूल पिटीत नाही आणि 4 दिवस आम्ही चुलीजवळ जात नाही असं का हो मला इटळा चंडळाची चालती भाऊ असं एवढा पैसा गेला इटल धरून बसायचं का पोराचाई काय म्हणते बाई पिंट्याच्या पप्पा घरामध्ये जाय माझं खानाचं लाकूड घेऊन ये बाबा काय झालं खानाचं लाकूड का आला हे शिक्यावर जरा दही ठेवले ना आणते मी मांजरले तरच देऊ राहिलं असं का बरं काय काम आहे तुमचं चला दौंडी द्यायची आपल्याला दौंडी द्यायची अहो दौंडी बाजामध्ये आपला पहिला नंबर सौदा करून घ्या हो दौंडी वाजामध्ये पहिला नंबर आहे आपला वाजवलं झाले मोठ्या मोठ्या शहरात वाजवलं म्या नगरात वाजवलं म्या पुण्यात वाजवलं म्या मुंबईत वाजवलं म्या पुण्यात वाजवलं म्या तुझ्या वाजवलं माझ्या आईचं काय वाजवलं अहो तुमच्या आईचं लग्न वाजवलं लग्न हा केवढं करतो भाऊ तू या लाल फेट्यावाल्या म्हाताऱ्याला वडील होतो मी आणि आता कस काय झालं लेकीचे पोटी येईल बरं लवकर चाल बरं एक काम करा वाजाचं काम माझ्याकडे आणि सौदा करायचं काम आहे ना ते पोराच्या इकडे असं वहिनी इकडे का हा वहिनी काय भाऊजी यायला दौंडी द्यायला यायचं एका दौंडीची किंमत सांगा बरं लवकर यप्पा भाऊजी एका ठिकाणी जर कधी दौंडी वाजवली ना तर 51 रुपये द्यावा पडन 51 रुपये अरे तुला काही अक्कल आहे का पागल कुडली तुला काही बोलायची पद्धत आहे का अरे तुला शाळा शिकायच तुला 17 वेळा सांगितलं शाळेमध्ये जात जाय म्हणून काय झालं अरे राजाच्या घरचा प्रधान तो आणि तुला सोबत 51 रुपये मागा अरे भाऊ तू सांग ना मारा मारे काम करू राहिले मग तुम्हीच करायचं असतात 14 पहिले कशाला मारलं मला भाऊ एक काम करा काय ती एकदम 51 रुपये म्हणून गेली पण आता 51 रुपयात खरं पुरडून का मला
मग तुम्ही असं करा, 35 रुपये देऊन टाका. हा 35 रुपये देऊन टाका. पा शाळेत शिकलेली काय झालं, धर्मशाळेत जात होता काय तू? हा गेल तू धर्मशाळेत का? आला आंधळ्याच्या भाकरी चोराला म्हणून जास्त येडपट राहिला. अहो 51 रुपये जास्त का 35 रुपये जास्त? असं का भाऊ? 51 वरून 35 दे म्हणलं. असं का? मतलबी घराने दिसतो भाऊ. चालूच राहत. सुंदरे मी चाललो वाजायला, तू घरीच राह, कुठे हिंडू नको. नाही नाही पावसात जाऊ नको, तुला शेमडू आवरत नाही, बली फुरफुर करती. असं का? म्हणून त्या प्रधानाने काय केलं? काय केलं महाराजा? संघ घेऊन त्या गुरुवाच्या मुलाला 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 कशा निघून निघून चालली घेतलं. आणि सांगितल्याप्रमाणे राजाने सांगितलं, साऱ्या गावामध्ये दौंडी द्या. आले रे कुठे त्या गावामध्ये? अरे माणिक चौक. माणिक भाऊचा चौक आहे? माणिक भाऊचा नाही तर सकाराम भाऊचा. मग येडे आणि करू नको, आता माझ्या ताब्यात येतो. बरोबर बरोबर बरोबर. काय करायचं आता? हे बाय मी बोलायला सुरुवात करीन. मी वाजायला सुरुवात करतो. बरं बोला तुम्ही. असं ना? हा बोला. ऐका मेहरमान करे बोलणं आटपलं का? आता तुम्ही तर म्हणले बा काय बोलायला सुरुवात करीन, तू वाजायला सुरुवात कर. अरे तसं नाही, माझं बोलणं आटपल्यावर मागून वाजव. मागून वाजायचं? बरं बरं बोला तुम्ही. ऐका मेहरमान, 5 वर्षाच्या मुलीपासून काय झालं? मा बुंड्या मागे वाजू राहिला का रे? अरे काय दोन तोंडाचे राव तुम्ही? काय झालं? तुम्ही तर म्हणजे माया मागून वाजव. मागून वाजव. मग दिले कडबे तुंद्र सोडून. अहो तुम्ही सांगशाल तेव्हा. असं ना? मी असं केल्यावर वाजव. कसं? असं हात केलं म्हणजे मी सरा करणार, मग मी वाजवणार. काय हरकत नाही, हे बसलो खाली, तुम्ही जेव्हा सांगशाल तेव्हा मी वाजीन. असं ना? हो. ऐका मेहरमान, मेहरमान 5 वर्षाच्या मुलीपासून 80 वर्षाच्या म्हातारीपर्यंत राजाचं भाग्यवानाला आल्या पाहिजे ना. सर कधी भाग्यवानाला आल्या नाही? जर कधी आल्या नाही, आल्या नाही 5 फटक्याचा मार, मार 500 रुपये दंड, दंड 5 महिन्याची सजा होणार भाऊ. जर कधी राजाचं भाग्यवानाला आल्या, राज्य भाग्यवानाला कधी आल्या, 500 रुपयाची पैठणी, पैठणी 5 रुपयाची कंचोळी, कंचोळी वती पवळ्यानं वटी भरण्यात येईन देवा. असं? हो. बरोबर. मग आता अरे वाजव ना. आठवलं तुमचं? वाजव. थांब दर सर. काय? नाही मला तर आराम करू दे. अरे वाजव ना, आता महिन्याने वाजतो का? तुमचं आठवलं का? हा वाजव. हे वाजवलं पाय. असं ना? जा आता घरी, पैसे देऊन टाक. गाम पुसून घेतो आहे एकदा. माझे पैसे देऊन टाक. या लोकांना दौंडी ऐकली घरी ती? ते लोक बहिरे, मी काय करू द्यायला? असं माझे पैसे देऊन टाक. सौदा कोणा केला? हा सौदा केला पोराच्या आईनं. हा सुंदरीनं. सुंदरीनं? हा मग तिला ते पाठवून. काय? तिला ते पाठवून. अर्पण वाजवलं मी आना. काय वाजवलं? काम करणं. अरे गरीबाचे पैसे डुबून काही माडीला काम लावणार नाही बाबा. आम्ही इकडे काही करू जातो का तू? अरे सरडे बुजून कसेल सरड्या? अरे आम्ही माशा तळून खाऊ बिट्या. असं का? तू पैसे देत नाही? नाही. अरे तू पैसे दिले पाहिजे माझे. जातो का तू इडून? मारू नको बरं का तू? मला मारू नको. मी मनका पाहून तनका देत असतो. मग हे पाय, तू मला माझ्याकडून वाजून घेतलं, पैसे दिले नाही. मी आता जातो आणि माझ्या बायकोला घेऊन येतो. घेऊन येतो या सुंदरीला. एका टोल्यात नाही तू पैसे दिले तर मला म्हणू नको. जाय जाय जाय. म्हणून त्या गेल्याने विचार केला. केला कसं निघून चाला लग अरे निघून
चंद्रे काय चाल तू चालत वाजून घेतलं मला मारलं त्यानं अहो तुम्ही रडू लागले काय रडू लागले लहान पोरग तुम्ही त्यानं मला दोन तीन थापडा मारल्या कोणी त्या परदनानं असं हा वाजून घेतलं पाच पैसे दिलेले अहो चला चला ते चालू पुढे लवकर त्याला काय वाटत असेल पैसेच घेऊ आपण कुठे हा चालत घरी तू चालत म्हणून जेणे विचार केला संघ घेतला बायकुला बायकुला रे बायकुला बायकुला आले रे त्या चौकामध्ये चौकामध्ये महाराजा हे प्रधानजी पैसे देऊन टाक वहिनी पैसे घ्या तुम्ही पैसे तुला माहिती का आपली हिम्मत आहे तुला माहिती आहे का आपण काय करणार कसा करणार माणूस आहे मी कसा अरे समोर जर कधी लय बल्लमगडी असला दांडगा लय दांडगा असला मग याला आयडिया काय करायची काय करायची बायकुला मध्ये उभं करायचं पाठीमागून फटाफट लाता मारायचं चांगला अंग रक्षक आणतो तू बरं एक शिपाई देता का पैसे आमचे पैशाचे पण दिले असते मी पण हे दारू पिऊन घेतो कुठं पडलं असतं पाटी वहिनी तुमची हा बरोबर आहे बरं क्यू आली भाऊ तुला म्हणा हे घ्या वहिनी हा हा द्या द्या सारे ठोकळे दिले काय सारेच ठोकळेचे वा मोकळे तिकडे जाऊन आता म्हणून दवंडी दिली शहरामध्ये शहरामध्ये साऱ्या बायांनी ती दवंडी ऐकली 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 आणि काय बोलते रे त्या आया बायाला आया बायाला सगुबाई आई अंजाबाई मंजाबाई काय काय तुम बिस्मिल्ला हे त्या बाई आपल्या मध्ये कशा लिहिती आपल्या मित्रिनी असं शेजारी म्हणून का ऐकलं बाई काल दवंडी कशाची झाली अगं काय सांगू अक्का तुला अगं दवंडी अशी झाली कशी हे बघ अगं साऱ्या नगरीमध्ये दवंडी दिली शिपायांनी शिपायांना दिली ग दिली पाच वर्षाच्या मुलीपासून मुलीपासून 80 वर्षाच्या म्हातारी पर्यंत म्हातारी पर्यंत आवाज जावा लागेल बाई आपल्याला राजदरबारी असं का आणि त्या राजाचं भाग्य वाहणार म्हणून त्या बायाने विचार केला आणि त्या बायाने काय केलं काय केलं सर्व नगरीतल्या बाया जमा झाल्या आणि सर्व श्रृंगार करून त्या राजा इक्रमाचं भाग्य थोर करायला कशा जात्या कशा श्रृंगार